विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निर्णयासंदर्भात नार्वेकरांवर जोरदार टीका होत होती. राहुल नार्वेकरांनी आरोपांना कशाप्रकारे उत्तरं दिली बघूया. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी राज्यातल्या दोन मोठ्या राजकीय फुटींवर निकाल दिला. शिवसेनेमध्ये जून 2022 ला फूट पडली होती, त्यावर राहुल नार्वेकर यांनी डिसेंबर 2023 मध्ये निकाल दिला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै 2023 मध्ये पडलेल्या फुटीवर राहुल नार्वेकरांनी नुकताच निर्णय दिलाय, पण त्यावर विरोधकांकडून सातत्यानं टीका होत असल्यानं राहुल नार्वेकरांनी पुराव्यांचा आधार दिला. मी जो निकाल दिलेला आहे तो घटनेला धरून घटनेत दिलेल्या तरतुदीनुसार या संदर्भातले जे सगळे नियम आहेत त्याच्या अनुसार आणि माझ्या समोर जे पुरावे सादर केले गेले होते त्याच्या आधारावरती मी हा निर्णय दिलेला आहे. हा निर्णय अत्यंत शाश्वत आहे. यात निर्णय देण्यापाठची कारणं आणि वस्तुस्थिती या संदर्भात माझ्या निर्णयात पूर्ण त्याचा उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे माझ्या मते हा लीगली टेनेबल आणि जस्टिफाईड निर्णय आहे आणि मला वाटत नाही याच्यात कुठच्याही प्रकारची घटनाबाह्य अथवा नियमबाह्य किंवा कुठच्याही प्रकारची इल्लिगॅलिटी या निर्णयात दिसते. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय, त्यावरही नार्वेकर यांनी भाष्य केलं. कोर्टात जाणं हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. कोर्टात दाद मागितल्यामुळे माझा निर्णय चुकीचा आहे असं होत नसल्याचं राहुल नार्वेकरांनी ठणकावून सांगितलं. निर्णय प्रक्रियेवरती दबाव टाकण्यासाठी हेतुपुरस्पर असे अनवॉरंटेड किंवा कुठच्याही प्रकारचं ह्या वादाशी कुठचाही संबंध नसलेले गोष्टी वारंवार बोलल्या जात होत्या. परंतु मी आपल्याला सांगितलं यापूर्वीही, जर का माझा निर्णय चुकीचा असेल किंवा कोणाच्या प्रभावाशाली खाली घेतलेला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं माझ्या निर्णयात काय नेमकं चुकलंय. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुल नार्वेकरांवर त्यांच्या निर्णयावर सातत्यानं तोफ डागली जाते. हम सब लोग देखते हैं, राहुल नार्वेकर ने एक नया हास्यजत्रा का एपिसोड लिखा है. तो असली शिवसेना जो बाळासाहेब ठाकरे की है वो शिंदे को दिया. शरद पवार साहब अभी भी है, उनकी पार्टी जो है राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वो अजित पवार को दिया. लोग हंस रहे हैं, हास्यजत्रा है ये हसने का एकदम जोरदार धमाका है. कन्सिस्टन्सी इज माय मिडल नेम. त्याच्यामुळे मी सातत्याने अदृश्य शक्तीची ताकद ही महाराष्ट्राला आणि देशाला पार्लमेंटमध्ये पण सांगत आले. त्याच्यामुळे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आज दुर्दैवाने देश आणि राज्य चाललेलं आहे, पण त्याच्या विरोधात कोणीतरी लढलंच पाहिजे, कारण का नाही तर अराजकता या देशात पसरेल. विरोधकांनी सातत्यानं केलेल्या टीकेला विधानसभा अध्यक्षांनी अखेर उत्तर दिलं. आता तरी विरोधकांचे आरोप थांबतील का असा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.